तो संभाजी राजाला आम्ही घडवतो, शिवबाराजाला तुम्ही घडवायचा जिजाऊ महासाहेब। दोन पती पत्नीन दोन मुलांना घडवण्याचा जणू बिडाच उचलला होता। हे स्वराज्य निर्माण करायचं आहे, इथल्या यवनांचं राज्य नेस्तनाबूत करायचं आहे, इथल्या आया बहिणीच्या किंकाळ्या बंद करायच्या, आणि हे काम करायचं ते आपल्या पोरांना। तुम्ही एक पोरग घडवा, मी एक पोरग घडवतो। कर्नाटकामध्ये पुन्हा संभाजी राजाला म्हणजे शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाला घेऊन गेले, आणि छोटा भाऊ शिवबा राजा इथं लहानाचा मोठा होत होता। रांगता रांगता आणखी आणखी शिवबा राजे मोठे झाले। आता हळूहळू चालायला लागले, खेळायला लागले, शिवनेरीवरती आनंद आनंद। इथून पुढे ज्या घटना घडत होत्या त्या एक 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 गोष्ट चांगलीच घडत होती। आई शिवबा राजे खेळता 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 एक दिवस चांगले धावायला लागले, पळायला लागले, आणि झालं काय, त्यांना आता वेगवेगळे प्रशिक्षण सुरू करायचे होते, कारण आता पोरगा मोठा झाला होता, लेकरू मोठं झालं होतं। एक दिवस झालं काय, खेळत 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 शिवबा राजे खेळत खेळत प्रांगणामध्ये गेले, शिवनेरीच्या पटांगणामध्ये खेळत 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 गेले, धावत होते पळत होते। पळता पळता झालं काय, शिवबा राजे एकदा धावता धावता पळता पळता पडले, पायात पाय अटकला त्यांचा, खाली पडले। खाली पडल्याच्या नंतर शिवबा राजे रडायला लागले। राजा रडतोय, जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं राजा पडला खेळता 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 पडला राजा। जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं ते रडताय ते रडताय। शिवबा राजांना वाटायचं जिजाऊ मासाहेबांनी यावं, मला उचलून कड्यावरती घ्यावं, पण जिजाऊ मासाहेब पुढे गेला नाही। आणि बोबड्या बोबड्या आवाजामध्ये शिवबा राजे जिजाऊ मासाहेबांना बोलायला लागले, मासाहेब मासाहेब आम्ही पडलो होतो, आम्हाला उचलायला तुम्ही का आला नाहीत? मासाहेब आम्ही पडलो याचं दुःख नाही, आमच्या तोंडात माती गेली आम्हाला याचं दुःख नाही, आम्हाला लागलं आम्हाला खरचटलं आमाशनी याचं बी दुःख नाही जिजाऊ मासाहेब। पण दुःख एका गोष्टीचं वाटलं जिजाऊ मासाहेब, आम्ही पडलो असताना तुम्ही फक्त बघत होता, आमच्याकडं उघड्या डोळ्यांनी बघत होता, आम्हाला उचलण्यासाठी का आला नाही आऊ साहेब? जिजाऊ मासाहेबांचं उत्तर होतं तसंच बानेदारपणे। जिजाऊ मासाहेब बोलल्या, शिवबा शिवबा तुम्हीच पडायचं, तुम्हीच उठायचं, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहायचं। धड पडणारी माणसं लोकांच्या नजरेत ती धड नसतात, कारण ती सतत पडत असतात, पण पडत पडत ती घडत असतात। तुम्हालाही घडायचंय, आणि हे स्वराज्य घडवायचंय, ते तुमच्या पायावर उभा राहिल्याशिवाय स्वराज्य घडणार नाही शिवबा। आज आमची जिजाऊ काय म्हणते माहिती का? आज तुम्ही लय काळजी घेता बरं का लेकरायची, लय लेकरायची काळजी नाही घ्यायची। म्हणजे शिवबा राजे घडावेत असं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं शिवबा राजे जन्माला यायला पाहिजेत, पण तेवढी निधडी छाती केली पाहिजे जिजाऊ मासाहेबांसारखी। ते पडलं पाहिजे, त्याला खरचटलं पाहिजे, ते स्वानुभवातून शिकलं पाहिजे, ते स्वानुभवातून शिकलं पाहिजे। अनुभव ही शाळा त्याला सुद्धा वाटली पाहिजे। आपण काय करतो, पोरग खेळायला गेलं पडशील, पोहायला गेलं बुडशील, झाडावर चढायला लागलं नको पडशील, ते पडशील बुडशील म्हणून ते पोहायचं शिकत नाही, झाडावर चढायचं शिकत नाही। प्रत्येक गोष्ट त्याला आली पाहिजे। आम्ही काय शाळेत नाही शिकवत हे झाडावर कसं चढायचं, होय ऐका तसा आपला तास आहे, एखादा शाळेत एखादा तास असतो का झाडावर कसं चढायचं, पहिल्या तासात शिकवलं जाईल, पाण्यात कसं पोहायचं दुसऱ्या तासात शिकवलं जाईल, हाय का हे शिव्या कशा द्यायच्या चौथ्या तासात शिकवलं जाईल, पण येतं बरं का लेकरायला? जे शाळेत शिकवलं जातं ना दादा, मी तुमची माफी मागून बोलतो, ज्या शाळेत शिकवलं जातं ना त्याच्यापेक्षा जास्त लेकरांना इकडून शिकायला भेटत, तुमच्याकडून शिकायला भेटत, खरंय का नाही बघा पोरो? शाळेत शिवे शिकवले जातात का? मग तुम्हाला शिवे येतात का? नाही येतात ना, मग कुणी शिकविल्या? नाहीत येत, नाही येत तुला शिवे दिली असं म्हणत ती म्हणत त्याने मला बी आता एक बघा अरुण भाऊ लेकर शिव्या कोण बिनभिंतीची इथली शाळा कुठून शिकतात शिव्या? शाळेत तर नाही शिकवल्या जात, आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणत असता हे शिकवलं का त्या मास्तरांना? मास्तर नाही शिकवित ते, बरं आई म्हणते का नाही असं घरी, हेच शिकवलं का तुझ्या मास्तरांना? म्हणतेत का नाही घरी असं, हेच शिकवलं का तुझ्या मास्तरांना? म्हणतात ना, बघा ना कसे ताट बसले सगळे, ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा
आई तुम्ही म्हणत असता हेच शिकवलं का तुझ्या मास्तरांना, आणि शाळेमध्ये ते शिकवलं जात नसतं, ते कुठून शिकतं माहिती का शिव्या? तंबाखू खायची शाळेत नाही शिकवली जात, पण शिकतं ते. होय शाळेत आहे का असं काही, तंबाखू अशी घ्यायची, मग अशी मळायची, मग थोडा चुना लावायचा, मग अशी थाप टाकायची, मग एका हाताने थवाड वासायचा असं, दुसऱ्या हाताने तंबाखू वाटायची, हे प्रशिक्षण दिलं जातं का? तरी लेकरू शिकतं, ते स्वानुभवातून शिकतं, पाहून शिकतं, बघून शिकतं, कुणाकडून शिकतं. तर ही बिनभिंतीची शाळा असते इथली, बिनभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु. हे लाख गुरु आहेत ना, हे लाख गुरु तुम्हाला शिकवत असतात, आणि म्हणून आपली शाळा नीट असली पाहिजे, बाप नीट असला पाहिजे. बाप तंबाखू कुणाकडून शिकतं पोहोचं माहिती खायची, बापाकडून शिकतं, खरं का परो? मला सांगा बरं, त्या त्या दृष्टीनं महिला मंडळ लय नशीबवान आहे बरं का? खरं तर महिला मंडळ ना खूप मोठी देणगी आहे मानव जातीला, महिलांची. खरं सगळ्यात जास्त काम कोण करतं? आई का बाबा? पाहत सगळ्यात लवकर आधी उठून करो. खरं सांगा मला एक गोष्ट लय नवल वाटतं एका गोष्टीचं. पुरुष मंडळ म्हणत असतं बघा, बाईच्या जातीला अक्कल नाही, म्हणतात का नाही पुरुष? मला कळत नाही ती बाई कुठलंच व्यसन करीत नाही. होय ती तंबाखू खात नाही, ती गुटखा खात नाही, ती कट्ट्यावर गप्पा मारीत बसत नाही, ती सिगरेट उडीत नाही, ती दारू पियत नाही, आणि तरी आपण म्हणतो बाईच्या जातीला अक्कल नसते. पुरुषांपेक्षा जास्त काम कोण करतं पोरा हो? आई. खरं सांगा पोरा हो, तंबाखू कोण खात? आई का बाप? गुटखा कोण खात? आई का बाप? दारू कोण पियत? आई का बाप? मग नालायक कोण आहे? आई का बाप? शबाश बघा. त्यांचे बाप असते बाबा इथं, मला कथाच करू द्यायची नाही पुढं. आणि तरी सुद्धा म्हणतो आपण बाईच्या जातीला अक्कल नसते, ती तंबाखू खात नाही, ती गुटखा खात नाही. सगळ्यात लवकर घरी आधी कोण उठतं परो? आई. उशिरा निवांत 9 वाजता कोण उठतं? बाप. सगळ्यात जास्त काम करते ती आई. बरं हे सगळं झाल्यावर, सगळ्यांचे जेवण झाल्यावर शेवटला कोण जेवत? आई. आणि सगळ्यात उशिरा आई झोपते, बरोबर आहे? सगळ्यांना जेवायला आई वाढते, राहिलं तर शिल्लक खाते ती, शिल्लक राहिलं तर खाते, नाही तर सकाळची भाकरी खाऊन झोपते ती आई. तो आईतला देव सुद्धा कळला पाहिजे. दादा चला, जिजाऊ माळसाहेबांकडे हे लेकरू आता घडत होतं. जिजाऊ माळसाहेबांच्या तालमीत आणि छत्रपती शहाजीराजेंना सांगून गेले होते, शहाजीराजे तुम्ही शिवबाराजाला घडवा, आम्ही कर्नाटकामध्ये संभाजीराजाला घडवतो, बघूया कोण कशा पद्धतीनं पोर घडवतंय. आणि जिजाऊ माळसाहेबांच्या तालमीत घडायले होते ते शिवबाराजे. आता शिवबाराजेला मात्र एक 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 प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली. शिवबाराजे हळूहळू मोठे होत होते, 2 वर्षाचे झाले, 3 वर्षाचे झाले, 4 वर्षाचे झाले, आणि लगेच लगेच त्यांच्या हातामध्ये लाठी द्यायला सुरुवात केली. लगेच चला लाठीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलं. लाठीचं प्रशिक्षण देणारा माणूस पुढे यायचा, शिवनेरीच्या प्रांगणामध्ये यायचा, जिजाऊ माळसाहेब बसायच्या आणि बघायच्या, लाठी प्रशिक्षण चालू आहे. शिवबाराजेच्या चिमुकल्या हातामध्ये लाठी द्यायची आणि प्रशिक्षण करताना सांगायचं, चक्री लाठी, साधी लाठी, चला फिरवायला सुरुवात करा. एकानं हातामध्ये लाठी घ्यायची, शिवबाराजेने आपल्या चिमुकल्या हातामध्ये लाठी घ्यायची आणि समोरच्या माणसाच्या लाठीचा प्रतिकार आपल्या लाठीवरती घ्यायचा. चक्री लाठीला सुरुवात झाली. शिवबाराजे लाठी लाठी खेळायला सुरुवात केली. अरे चिमुकल्या हाताने 4-5 वर्षाचं लेकरू लाठी गरगर 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 फिरवत होत. समोरचा माणूस यायचा, लाठी शिकवणारा गुरु यायचा आणि बोलायचा, शिवबाराजे आम्ही तुमच्यावरती लाठी मारतो, तुम्ही फक्त ती अडवायची, आम्ही चालून येतो, तुम्ही प्रतिकार करायचा. शिकवायला सुरुवात केली. बघता 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 शिकवणाऱ्यानं एवढी गरगर गरगर लाठी फिरवायची आणि 4-5 वर्षाच्या शिवबाला त्या लाठीचा प्रतिकार करायचा. एवढ्या एवढ्या वेगात एवढ्या वेगात शिवबाला जे लाठी चालवायला लागले, जिजाऊ माळसाहेबांना बघितला आनंद व्हायला लागला. जिजाऊ माळसाहेबांना बघता 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 शिवबाराजे लाठीचं प्रशिक्षण पूर्ण केलं. वेगवेगळ्या विद्या शिकून घेतल्या, भाषा अनेक शिकून घेतल्या, सगळं प्रशिक्षणानं परिपूर्ण शिवबाराजे होत होते. एवढ्यामध्ये झालं होतं काय? पुण्यामध्ये आई, पुण्यामध्ये गाळ
गाढवाचा नांगर फिरवला गेलेला होता पुण्यामध्ये। इथली जमीन पांढरी जमीन म्हणून घोषित करण्यात आलेली होती आणि पुण्यामध्ये पंडित मुरार जगदेव कुलकर्णी या पंतान इथली जमीन पांढरी जमीन घोषित केली होती। पांढरी जमीन म्हणजे काय? ही जमीन कुणीही कसायची नाही, ही जमीन कुणीही याची शेती करायची नाही, ही पांढरी जमीन आहे। आणि ही जर जमीन कुणी नांगरली तर त्याच्या कुळामध्ये एकही वंश पुढे होणार नाही, निर्वंश होईल। ही जमीन कोणी नांगरायची नाही। इथं गाढवाचा नांगर फिरवला गेला, जागोजाग पहारी रवल्या गेल्या आणि पुणे परिसरामध्ये गाढवाचा नांगर फिरवून इथं जागोजाग पहारी रवल्या गेल्या आणि त्या पहारीला तुटक्या चपला लावल्या गेल्या आणि सांगण्यात आलं ही जमीन कोणी कसायची नाही। पण आता शिव महाराजा मोठा झाला होता ना, अरे जमिनी काय कसायच्या नाही, लोकांना जमिनी वाटायचं ठरवलं होतं शिव महाराजांनी, जिजाऊ महासाहेबांनी। आणि मग ज्या जमिनी कसायच्या नाहीत, अंधश्रद्धेचा फार मोठा भाग तुम्हाला आज सांगतो। अंधश्रद्धा कशाला म्हणायचं? तुम्ही अजून मी एक गोष्ट करतात बघा, कोणतं? मांजर आडवी गेली, तुम्ही परत वळता माघारी? बिलकुल नाही, वेगळ्यात आणायचं नाही। मांजर आडवी गेली म्हणून काम रुकत नसतं, चांगल्या कामाला मांजरी आडव्या जात नाही, चांगल्या कामाला माणसंच आडवे जातात, म्हणून माणसापेक्षा मांजरी लय बऱ्या। ही आपली अंधश्रद्धा आहे दादा, मांजरच आडवी गेली, मांजरीपेक्षा माणसं लय वाईट आहे, नीट आहे का? आता अंधश्रद्धा काय आहे? पुण्यामध्ये मुरार जगदेव पंतानं गाढवाचा नांगर फिरवला, तिथं पहारी रवल्यात त्याला चपला बांधल्यात, अशुभाई ही जमीन जर कुणी नांगरली ना तर त्याच्या घरामध्ये एकही अपत्य जन्माला येणार नाही, आणि जर त्याच्या घरात अपत्य असल ते सुद्धा मरून जाईल, निर्वंश होईल त्या वंशाचा। हा शाप मुरारजी पंतांना दिला होता, जिजाऊ महासाहेबांच्या लक्षात आलं शाप कोणताही असो ही जमीन आम्ही सोन्याच्या नांगरानं नांगरणार, आणि नांगरणार कोण? माझा शिवबा राजा नांगरणार। माझ्या शिवबा राजानं केला काय? अरे कोळ्याचं पोर सोबतीला घेतलं, धनगराचं पोर सोबतीला घेतलं, रामोशाचं पोर सोबतीला घेतलं, महाराचं मांगाचं रामोशाचं कोळ्याचं धनगराचं मुसलमानाचं सगळ्या सवंगडी सोबतीला घेतले, 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले आणि नांगर धरला, नांगराला फाळ होता सोन्याचा। फाळ असलेला नांगर शिवबाराजाने हातात धरला, सगळे पंत पुढे आले, मुरार जग पुढे आला। तो पंत कोण होता? रामेश्वर भट्टाचा शिष्य होता, त्याच काळात जगद्गुरु तुकोबारायांचं सुद्धा धर्म सत्ता हातात घेण्याचं काम चालू होत, आणि तो रामेश्वर भट्टाचा शिष्य आडवा आला आणि बोलायला लागला, हे सोन्याच्या नांगरानं ही पृथ्वी तुम्ही नांगरताय, ही जमीन तुम्ही नांगरताय, जो माणूस ही जमीन नांगरतोय ना लक्षात ठेवा जिजाऊ महासाहेब, हे तुमचं पोर वाचणार नाही, मरून जाईल हे पोर, हा माझा शाप आहे, शाप आहे, शाप आहे। जिजाऊ महासाहेब बोलले, बोंबलू नको सरक बाजूला, उगाळू नको, कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही। आणि तेच झालं, जिजाऊ महासाहेबांनी याला गुमानलंच नाही, चल सरक बाजूला, त्याला बाजूला हलवलं गेलं आणि ही जमीन सोन्याच्या फाळानं सोन्याच्या नांगरानं शिवबाराजीने हातात नांगर घेतला आणि 18 पगड जातीचे माणसं एकत्र केले, 18 पगड आणि नांगर सुरू झाला दादा, आणि बळीचा राजा इथून पुढे सुरू झाला। आता आम्ही जमीन कसणार, शापित भूमी पुण्यवंत भूमी केली माझ्या शिवबाराजांनी जिजाऊ महासाहेबांना, आणि इथली जमीन लोकांना वाटली। एक सांगू का, शिवबाराजांच्या काळात जमिनी वाटल्या लोकांना? जमिनी ज्या वाटल्या का दाजी, त्या जमिनी कायमस्वरूपी त्यांना दिल्या होत्या, कायमस्वरूपी। हा त्या काळात शिवबाराजांच्या काळात या टायमाला काही जमिनी वाटण्यात आल्या, त्या जमिनी अशा दिल्या की या जमिनी तुम्ही विकायच्या नाही, नाही तर जमिनी घेतल्या काय, कोणी कुठल्या नादानं जमीन विकली? एकाच अटीवर ही जमीन कसायची,
आणि या या जमिनीमध्ये मोत्याचं पीक काढायचं, या जमिनीमध्ये सोन्यासारखं पीक तुम्ही उगवून दाखवायचं, जमीन तुम्हाला कसायची, पाण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिलं जमिनीला, बैलजोडी उपलब्ध करून दिली, आणि इथला शेतकरी आनंदानं जमीन कसायला लागला, ओ आनंदानं जमीन कसायला लागला। आणि काळ्या मातीमध्ये मराठ्यांची तिफन चालायला लागली दादा, आनंदानं। एक गाणं आहे बघा, ते काळ्या मातीत मातीत, पण काय माहिती का त्या गाण्यातले उलटं दाखवले, काळ्या मातीत तिफन चालते आणि तिथं दाखवलं नांगर धरलेला। म्हणजे ज्या माणसानं येशीत बसून हे गाणं लिहिलं त्याला तिफन कशाला म्हणायचं, नांगर कशाला म्हणायचं हेच माहित नाही। बघा तुम्ही गाण्याचं निरीक्षण करा, दाखवलंय नांगर आणि काळ्या मातीत मातीत तिफन चालते। अरे येड्या गाजरात तिफन नाही, तो नांगर आहे, त्याला तिफन दाखव। तिफन काय असतं, तिफनीला किती फन असतात बरो, यांनाही माहित नाही ते, आता ही तिफनच बघितली नाही यांनी। आणखीन काही दिवसांनी यांना कुराड सुद्धा माहित होणार नाही। कुराड माहिती ना तुम्हाला, तिफन माहित आहे का नाही, तिफन सुद्धा विसरले आमचे पोरात, आलेत ना इकडे आता। तिफनीला तीन फन, आता झालं काय ट्रॅक्टर आले, आणि तुमचा भाग जरा आमच्यापेक्षा जरा सदनच आहे बोवा, आमच्याकडे अजून तिफन कळते बरं का सगळ्यांना, तुमचा भाग जरा सदन आहे, तुमच्याकडे ट्रॅक्टर लवकर आले, खरं सगळा परिसर बागायत आहे ना, सगळे ऊसच आहे तिकडं, आमच्याकडे तेवढं ऊसाचं प्रमाण नाही। आमचा जिल्हा ना ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, आमचे लोक ऊसतोडा इकडे येतात तुमच्या लोकांकडं, आणि काबाड कष्ट करून तुमच्या 10-5 रुपयासाठी आम्ही इकडे ऊसतोडायला येतो, आमच्या जिल्ह्यातले लोक तुमचा ऊसतोडायला येतो, आणि तुम्ही द्याल तेवढे पैसे घेऊन आम्ही जातो। पण मी तसं नाही केलं, मी माझ्या मनानं पैसे ठरविले, तुम्ही द्याल तेवढे नाही, मी म्हणाल तेवढे। दादा एक सांगू का, आमच्या जिल्ह्यांची ओळख आणखीन एक आहे बरं का, तो वक्त्यांचा जिल्हा आहे। दिगंबर भाऊ, जास्त कीर्तनकारण जास्त गायक लोक तिकडे बीड जिल्ह्यातले, बघा तुम्ही आणखी जास्त वक्ते तिकडले, तो वक्त्यांचा सुद्धा जिल्हा आहे। ऐका आता आई, इथला शेतकरी आनंदानं सगळं कसायला लागला जमीन, आनंदानं। आणि काळ्या मातीमध्ये माळ्याच्या माळ्यामध्ये सुद्धा पाणी लावण्याचं काम माझ्या शिवबाराजीने केलं दादा। पुढे झालं काय बघा, सोन्याचा नांगर चालवला, पंडित मुरार जगदेवाचं काहीच चाललं नाही, आणि याच टायमाला लाल महालाचं सुद्धा बांधकाम सुरू केलं। का? इथं शिवबाराजांना वास्तव्य करायचं होतं राहण्यासाठी। लाल महालाचं काम, इथं लाल महालाचं बांधकाम झालं, कारण लाल महालाचं बांधकाम झाल्यानंतर शिवाजी महाराजांना अजिबात पूजेला कोणाला बोलवलं नाही। पूजा कोणाच्या हाताने केली माहितीये, गड किल्ले सुद्धा बांधले, पूजा कोणाच्या हाताने, जिजाऊ मासाहेबांच्या हाताने, मात्र पितृदेव भव। आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, पण
मानलं आईला देव बाप्पा मानलं आमचे देव बाप्पा बी आईच आमचे गुरु आईच आमचा देव आईच जिजाऊ माळसाहेब तुम्ही सर्वस्व आणि स्वराज्याचं हायकोर्ट सुद्धा आईच मुख्य न्यायाधीश सुद्धा आईच आई आईच असते जरा म्हणून ज्या माणसाकडं आई बाप हे दैवत आहे त्याला कुठल्या देवाच्या पूजा करण्याची गरज नाही पण त्यांची पूजा केली तर अरे त्या आई बापासाठी भक्त पुंडलिकाला सुद्धा त्याची जागा सोडून यावं लागलं दादा त्या आई बापाला भक्त पुंडलिकासाठी यावं लागलं त्याची जागा सोडून ही आईची भक्ती आहे कुठं उभा राहिला तो भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला देवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी होता भक्त पुंडलिका पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्रीहरी भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्रीहरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी शिवबाराजांच्या हातानं आईची भक्ती एवढी मातृभक्ती एवढी होती शिवबाराजांची आता सांगून जातो प्रसंग पुन्हा सांगता येईल नाही सांगता येईल पुढे घडलेला एक प्रसंग आहे आता घेतो थोडं माफी मागून किती मातृभक्ती होती शिवबाराजांची बघा मुमताज केली शहाजहानने ताजमहाल बांधलेला तुम्हाला आम्हाला शिकवला पण या शिवबाराजांनी पुढे काय केलं रायगडाचा वारा जिजाऊ माळसाहेबाला म्हातारपणी मानवणार नाही म्हणून माझ्या राजाने खाली पाचडला जिजाऊ माळसाहेबांसाठी सेपरेट राजवाडा बांधला होता अरे बायकासाठी ताजमहाल बांधणारा तो शहाजहान इतिहासानं आम्हाला शिकवला पण आईसाठी राजवाडा बांधणारा राजा आम्हाला इतिहासानं नीट नाही शिकवला ही मातृभक्ती आहे दादा नंतरची गोष्ट सांगितली चला पण आता सुरुवात करूया आपण इथून पुढे काय झालं इथून पुढे झालं शिवबाराजे तुम्ही पुण्यात आलात लाल महालाचं बांधकाम पूर्ण केलं आता तुमच्या हातानं इथं झाडं लावण्याचं काम करायचंय म्हणून आपण आज झाडं लावण्याचा कार्यक्रम तुमच्या गावामध्ये घेणार आहे आमचे एक मित्र आहेत राज पाटील म्हणून ते जर कदाचित आले ना तर ते सुद्धा आणखीन झाडं घेऊन येणार आहेत हे काही झाडं त्यांनी जर आणले ना काही झाडं तर आणखीन काही झाडं लावून काढू आपण इथं झाडं लावून काळाची गरज आहे दादा हे जग जर वाचवायचं असेल तर ना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीन देह कष्ट विधी परोपकार म्हणजे परोपकार आपण केला पाहिजे संतांच्या वचनाप्रमाणे आपण वागलं पाहिजे एक तरी झाड लावा आई तुम्ही जेवढ्या काही महिला मंडळ असेल इथं किती संख्या आहे मला माहित नाही तुम्ही या कथेची आठवण म्हणून कधीही या 7 दिवसात एक तरी झाड लावा कथेची आठवण म्हणून एकच झाड लावा शिवबाराजांनी आंब्याची बाग वसवली झाडं लावण्याचं काम लहानपणी केलं होतं तुम्ही या कथेची आठवण म्हणून एक तरी झाड या शिवसप्ताहाच्या निमित्तानं एक तरी झाड महिला मंडळाने आपल्या दारापुढे लावावं ज्याच्या दारात जागा नसेल त्यांनी बाजूला कुठेही लावावं एक तरी झाड लावा मी तर काही झाडं लावून चालतो की तुमच्या गावात आता पहा हे शिवबाराजांच्या हातानं आंब्याची बाग लावली गेली म्हणजे ही योजना तवाची झाडे लावा झाडे जगवा ही योजना राजाची
पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना सुद्धा राजाची आणि याची आडवा त्याची जिरवा ही योजना आपली बघा आंब्याची बाग वसवली लाल महालाचं काम पूर्ण केलंय पण जिजाऊ मासाहेबाला शिवराजांना आठवण झाली कारण आता 5-7 वर्षाचे शिवराजे झाले ना आणि तोपर्यंत शिवाजीराजे कुठे होते कर्नाटकला होते एक दिवस आठवण झाली जिजाऊ मासाहेबांना शिवराजांना शिवराजे बोलले आऊसाहेबांना आऊसाहेब आम्हाला आबासाहेबांची आठवण येते चला ना आपण कर्नाटकला आबासाहेबांकडे जाऊ भेटायला जिजाऊ मासाहेबांनी हे सगळं मान्य केलं आणि जिजाऊ मासाहेब बाळ शिवबाला घेतलं आणि कर्नाटकला शहाजीराजांच्या भेटीला गेले आणि शहाजीराजांच्या भेटीला गेल्याच्या नंतर इथं मात्र पुन्हा हे पोर बापापशी खेळायला लागलो कित्येक दिवसांनी शिवाजी महाराजांची भेट बापाची झाली होती शहाजीराजांची शिवाजी महाराजांची कित्येक दिवसांनी भेट झाली होती पुन्हा पुन्हा शिवबाराजे 5-6 वर्षाचे आणि इकडे संभाजीराजे दोघं भाऊ भाऊ एकत्र खेळायला लागले बाप बघत होता आणि एक दिवस बघता बघता झालं काय राजा महाराजांच्या दरबारामध्ये नाच गाणं चालायचं इथं यंकोजी राजे सुद्धा होते हे नाच गाणं चालायचं पुतळाबाई तिथं होत्या आणि नाच गाणं बाहेर दरबारामध्ये आणि शिवबाराज इथे नाच गाणं बघायला गेले जिजाऊ मासाहेबाला ते जमलं नाही जिजाऊ मासाहेब महालामध्ये गेल्या नाच गाणं चालू होतं नर्तिकेचं नाच गाणं चालू होतं तेव्हाचे राजे महाराजे नाच गाणं बघायचे नर्तिका दरबारामध्ये असायच्या नर्तिका नाचत होती नाच गाणं रंगात आलं होतं शिवबाराज यंकोजी राजे बसले होते आणि ते नाच गाणं पाहत होते तेव्हाचे राजा महाराजांकडे हे चालायचं नर्तकीचं नाच गाणं चालू आहे सगळा महाल रंगला तो नाच गाणं बघण्यामध्ये आणि हा तर शिवबा लहान जाऊन बसला तो मैफिलीमध्ये मैफिल रंगलेली आहे जिजाऊ मासाहेबांना राग आला आणि जिजाऊ मासाहेब त्या महालात गेल्या शिवबा राजांना उठवलं हाताला धरलं फरफटत 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 त्या महालातून नेलाय शुभा राजे नाच गाणं बघताय तुम्ही नाच गाणं बघताय तुम्ही पुतळाबाई समोर आल्या आणि बोलायला लागल्या काय झालं राजाने नाच गाणं पाहावं आमाशनी नाही वाटत तुम्ही नाच गाणं पाहावं म्हणून पुतळाबाई बोलल्या इतर महालातल्या काही दास दासिया बोलल्या काय झालं त्यांना नाच गाणं पाहिलं म्हणून राजाचं पोर आहे ते राजाना राजाचे शाहीन शोक केले पाहिजेत काय झालं त्यानं शोक केला म्हणून का मारताय त्याला का ओढत आणलाय त्याला जिजाऊ मासाहेबांचं उत्तर होत का मारताय म्हणजे राजा घडला पाहिजे तो राजा घडलाच पाहिजे तो पण राजा असा घडला पाहिजे बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा घडला पाहिजे हे संस्कार तवाचे होते नाच गाणं बघायचं नाही आता नाच गाणं आपल्या रोज घरात आहे खरंय का आपल्या घरात रोज नाच गाणं चालू तवाचे नाच गाणे तरी बरे होते दादा तवाचे नाच गाणे तरी भरभरून कपडे अंगावर असायचे आताचे नाच गाण्याला कपडेच अंगावर नाही आणि रोज आपल्या घरात आहे बरं का म्हणून आज सुद्धा आईनं ती टी व्ही बंद केली पाहिजे दुसरं काहीतरी लावलंय मोठं ना बघायला स्वराज्य रक्षक संभाजी मालिका आहे बघा ना शिवबाराजांच्या मालिका आहेत त्या बघा सकाळी झिटवा किजला कीर्तन असतं कवा बाबा माझं बी असतं त्याला संध्याकाळी असतं काय काय केलं पाहिजे तुम्ही राजे तुम्ही हे नाही करायचं तुम्ही घोड्यावर बसलं पाहिजे राजे स्वराज्य उभा केलं पाहिजे आनंद कधी वाटत माझा राजा घोड्यावर बसल्यावर दिल वचन मासाहेबा वचन पूर्ण करी दिल वचन मा साहिबा वचन पूर्ण करी बाई राजा ग शुभ राजा ग बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला घोड्यावरी शुभ राजा ग बसला घोड्यावरी बसला घोड्यावरी शुभ राजा बसला घोड्यावरी माझा राजा ग बसला घोड्यावरी हे 18 पगड जाती 16 सरदार
चरणावरी बाई राजा ग शुभ राजा ग बसला घोड़ावरी शुभ राजा ग बसला घोड़ावरी माझा राजा ग बसला घोड़ावरी शिवराजन वचन दिल जिजाऊ मा साहेबांना जिजाऊ मा साहेब होय आम्ही तुम्हासनी वचन देतो खरच इथल्या आया बहिणीच्या किंकाळ्या आम्ही बंद करणारे हू आणि तेच झालं दादा मग हे प्रशिक्षण पुन्हा चालू झालं शिवराजांचं चक्री लाटी बगली लाटी साधी लाटी राजे तलवारबाजीतही तरबेज झाले लाठी चालवण्यातही तरबेज झाले दादा राजा मोठा झाला आणि हे सगळं शहाजी राजांनी बघितलं जिजाऊ मा साहेब आम्ही तुमच्याशी बोललो होतो तुम्ही शिवा राजाला घडवायचं आम्ही संभाजी राजाला घडवतो वा वा काय पोर बनवला तो तुम्ही शहाजी राजांनी परीक्षा घेतली तलवार कशी चालवतोय राजा लाठी कशी चालवतोय राजा शहाजी राजांनी परीक्षा घेतली शहाजी राजांच्या समोर काही मंडळी बसलेले काही मावळे बसलेले आहेत आणि शिवबाराजांची परीक्षा चालू आहे शिवबाराजे लाठी फिरवून दाखवत आहेत तलवारबाजी करून दाखवत आहेत भाला कसा फेकायचा याचं प्रशिक्षण घेतलेला अनुभव शिवबाराजे सांगायला लागले शहाजी राजांना शहाजी राजाने हे सार पाहिलं आणि शहाजी राजे जिजाऊ मासाहेबांकडे बघायला लागले आणि एक 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 वाक्य बोलले शहाजी राजे काय बोलले नीट ऐका हे सगळं बघितलं शिवबाराजा कसा घडतोय आणि एक वाक्य बोलला माझे शहाजी राजे शिवबांकडे पाहिलं जिजाऊ मासाहेबांकडे पाहिलं आणि शहाजी राजे बोलले जिजाऊ राणी साहेब आम्ही तुमच्याशी म्हणलो होतो की शिवबाला तुम्ही घडवा आणि संभाजी राजाला आम्ही घडवतो खरच ना तुम्ही शिवबा राजा एवढा तरबेज केलाय ना अगदी कमी वयामध्ये एवढा तरबेज केलाय ना जिजाऊ राणी साहेब काय सांगावं आम्ही आमच्या पोलादी हाताने संभाजी राजाला एवढं घडवू शकलो नाही तेवढं तुम्ही तुमच्या कोमल हाताने शिवबा राजाला पोलादासारखं बनवलात शहाजी राजे मनोमन खुश झाले शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे अगदी पोलादासारखं बनवलं बरं का पोलादासारखा आणि त्या शिवबाराजांच्या पोटी म्हणूनच शिवबाराजांच्या पोटी जे पोर जन्माला आलं ते सुद्धा तसंच बाळ संभाजी नंतरची गोष्ट आहे पण आधी बिशुद्ध लागतं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी पहा हे सगळं बघत होते शहाजी राजेनं कौतुक केलं आणि पुढे शिवबाराजेला घेऊन पुन्हा कर्नाटकातून जिजाऊ मासाहेब परत शिवनेरीकडे आल्या आणि शिवबाराजे 10 वर्षाचे झाले आणि 10 वर्षाचे झाल्यानंतर
जिजाऊ मां साहेबाला वाटायला लागलं की आता शिवबाराजांचं लग्न केलं पाहिजे, कारण तवा लग्न 10 वर्षाचे असताना व्हायचं, पाण्यात सुद्धा लग्न लावायचे तवा, 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. यांना जर आवर आहे पुढं कुणीतरी बसा गावातल्या एखादं पोरग पुढं खोड्या करायला येते. ए शांत बस, त्याला आवर घाला थोडा. तवा 10 वर्षाचं लेकरू 8-10 वर्षाचं लेकरू असलं की त्याचं लग्न केलं जायचं. जिजाऊ मां साहेबाला वाटायला लागलं त्याचं लग्न करावा, पण स्वराज्य पण उभा करायचं. एक सांगू का, एक नीट ऐका थोडस. जिजाऊ मां साहेबांना लग्नामध्ये उदळपट्टी नाही केली का, ध्येय काय होतं माहितीये का, ध्येय होतं उदळपट्टी नाही करायची, स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, पैसा सासून ठेवायचा. आपल्या पाटलांनी एक गोष्ट शिकली पाहिजे शिवचरित्रातून की लग्न साधे केले पाहिजे. आई माझी हौस आहे, दारातच झालं पाहिजे, दणक्यातच झालं पाहिजे, असले असले विचार करायचेच नाही. हे मागासलेले विचार आता नाही करायचे, कारण आपल्याकडे असतच काय बरं, सगळं लग्नात उडून टाकतो आपण. आणि हुंडा बी द्यायचा नाही, अजिबात द्यायचा नाही. तसा तर बंदच झाला म्हणा आता हुंडा, आता फुकटच भेटाना पोरगी. आता बळच लोक ना, पोरगी 10वीला गेली किस ते पोरीच्या बापाच्या मागं सुरू होत तुमकं कवा करायचं लग्न, ते म्हणत नाही करायचं. 12वीला पोरगी गेली ते मागं तुमकंच असतं लोकांचं कधी करायचं लग्न. आता बाप पोरीचा बाप आता कॉलर टाईट करून चालायला लागला. काही भागात तर उलट झालंय, हुंडा आता पोराला नाही पोरीला, आणखीन काही दिवसांना उलट होणार आहे. पोरग नाही येणार पोरगी बघायला आता काही दिवसांना, पोरग नाही येणार आता, आता पोरगीच पोराकडे जाणार पोराला बघायला. थोडे दिवस आले जरा जवळ थोडं थांबा, काही दिवसांना अरुण भाऊ पोरग पोरगी बघायला येणार नाही, पोरगीच पोराला बघायला जाणार. हा पोरग असं नटून थटून बसणार, पावडर बिडर लावून टाईट. पोरगी येणार, पोरीला जेवाय केलं जाणार, मग पोरग असं लवून चुपून चहा घेऊन येणार. ते वर बघणार नाही, लाजणार ते. हे दिवस आता लवकर जवळ आले, मग ती पोरगी त्याला प्रश्न विचारणार, स्वयंपाक येतो का, येणार आहेत बरं काही दिवस आता. दादा साधे लग्न केले साधे. आपण सुद्धा एक गोष्ट शिका नीट ऐका. आता शिवबाराजांचं पहिलं लग्न साधं केलं ते सईबाई सोबत, सईबाई मोदोजी निंबळकरांचे फलटणचे साधं लग्न केलं. आई आपलं काय होतं माहितीये, मी काय म्हणलो तुम्हाला, हुंडा द्यायचा नाही, हुंडा घ्यायचा नाही, न द्यायचा नाही. हा तुम्हाला लईच वाटलं ना, पोरीला काहीतरी दिलं पाहिजे, पोराला लई हे लई मोठी जमीन आहे, मग पोरीला बी काहीतरी दिलं पाहिजे. तर काय करायचं तुम्ही, पोरीच्या नावाने एखादा फ्लॅट देऊन टाकायचा चांगल्या शहरामध्ये. म्हणजे काय होतं, कधी कधी आपण एवढं देतो एवढं देतो, एवढं उडवून टाकतो लग्नात, एवढं उडवून टाकतो लग्नात की भविष्यात त्या पोरीचं जर दिवाळं निघलं, भविष्यात त्या मुलीचं जर दिवाळं निघलं, तर तिला सावरायला सुद्धा बापाकडे पैसे राहत नाहीत, कारण त्यानं लग्नातच दिवाळं काढून घेतलेलं असतं. ही वस्तुस्थिती आहे पाटलांच्या घरची, म्हणून सांगायला लागलो. म्हणून त्याला हुंडा द्यायचा नाही, लग्नातले मोठा मंडप लावायचा नाही, फालतू पैसे उधळायचे नाही. करायचं असेल तर एक काम करायचं, करायचं असेल तर एक काम करायचं, त्याच्या नावाने एखादा फ्लॅट द्यायचा. कुणाच्या नावानं, जावायाच्या नावानं, पोरीच्या नावावर एखादा फ्लॅट करून टाकायचा. म्हणजे उद्याही काही व्यवहारात इकडं तिकडं झालं, काही आर्थिक नुकसान झालं, पोरीचं दिवाळं निघलं, तर त्या फ्लॅटच्या भाड्यावर हा जावाई नावाचा भाड्या जगल. लग्न तर दादा माझ्या देवाचं बी लागलं होतं माऊली, लग्न तर माझ्या देवाचं बी लागलं होतं. कुठं, पंढरपुरात काही वाजत गाजत
सोन्याच बाशिंग लग्न देवाच लागत सोन्याच बाशिंग लग्न देवाच लागत शिवाजी महाराजांचं लग्न झाल्यानंतर याच ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होणार एक तासात जेवायला बसणार ना सगळे आहे ना पण खरं जेवायला बघा 10 वर्षाचे शिवराजे झाले आणि पहिलं लग्न लागलं ते मुधोजी निंबाळकरांच्या घराण्यात फलटणचे मुधोजी निंबाळकर सईबाई नाव मुलीचं आणि दादा सईबाईंसोबत शिवाजी महाराजांचा हा पहिला विवाह सोहळा आहे असे एकूण शिवाजी महाराजांचे लग्न किती झाले 8 लग्न झाले एकूण 8 कारण त्यावेळेमध्ये अनेक लग्न करण्याची पद्धत होती त्यावेळी अनेक लग्न करण्याची पद्धत होती ती मात्र बरोबरी कुणीही करायची नाही आता आता आपल्याला एकच मिळाना 8 लग्न झाले शिवाजी महाराजांचा एक लक्की आकडा सांगतो लक्की आकडा शिवाजी महाराजांचे लग्न झाले 8 लग्न किती झाले 8 शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ होतं त्यात मंत्री होते 8 अष्टप्रधान मंत्रिमंडळ लग्न सुद्धा किती झाले 8 हा लक्की आकडा आहे तुम्ही आज बी रायगडावर जाऊन बघा तिथं 6 महाल आहेत 6 राण्यांसाठी आणि ही पहिली राणी आहे कोण माता सईबाई नवरी आज नटून थटून सजली फलटणची बर का शिवाजी महाराजांची सासरवाणी फलटण आणि फलटण मध्ये माता सईबाईच लग्नाला उभी राहिली रे शिवराजांचं पहिलं लग्न सुरू झालं आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आज मंगल अष्टकेला सुरुवात झाली दादा अक्षदा सगळ्यांच्या हाताने होता आणि मंगल अष्टकेला सुरुवात सईबाईंच्या लग्नाची झालेली आहे आरंभी गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धी दे मज आराध्य मोरेश्वरा चिंता भक्ता बहु तोषवी
मला कळलंच नाही तुम्ही फुलं आणलीत म्हणून. मंगलाष्टिका सुरू झाल्या आणि शुभाराजांचं पहिलं लग्न अगदी थाटामाटात पण साध्या पद्धतीने आनंदात झालं. पण कमी खर्च करता शुभाराजांचं लग्न पार पडलं. हे झालं पहिलं लग्न. आणि दुसरं लग्न शिवबाराजांचं लागलं ते मोहित यांची स्वैरा सोबत लागलं. हे दुसरं लग्न होतं शिवबाराजांचं. आता शिवबाराजे मोठे होत होते. पहिल्या लग्नाला शहाजीराजे हजर नव्हते. ते कर्नाटकला. पण एवढ्यात काय झालं बघा. शिवबाराजे मोठे होत होते पण शिवबाराजांचे मोठे भाऊ होते ना ते सुद्धा मोठे होत होते. त्यांचे तर लग्न झाले. त्यांना तर मुलगाही झाला. त्याचं नाव उमाजी ठेवलं. तिकडं कर्नाटक मध्ये तोही मोठा झाला. त्याचं नाव उमाजी ठेवलं. कोणाचं? शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाला मुलगा झाला. त्याचं लग्नही झालं. दादा पण एवढ्यात काय झालं बघा. मुलगाही झाला संभाजीराजाला शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाला. आणि अफजल खान त्यावेळी आदिलशहाची सरदारकी होती. आणि शहाजीराजे सुद्धा आदिलशहाकडेच होते तेव्हा. कारण निजामाला लात मारली होती. त्यांनी आदिलशहाकडे आले होते. लखोजीराजांचा खून झाला. त्यांनी निजाम सोडून दिले. आता आदिलशाहीकडे आले. म्हणजे आदिलशहाचीच नोकरी कोण करत होते? शहाजीराजे करत होते. आणि आदिलशहाचाच मोठा सरदार होता सगळ्यात विश्वासू. त्याचं नाव होतं अफजल खान. अफजल खानाचा हा प्रसंग बऱ्याच लोकांना माहीत नाही. मग अफजल खान काही लोकांवर चालून जाण्यासाठी आदिलशहाला म्हणला होता आम्हाला काही कुमक पुरवा, आम्हाला काही माणसं द्या. आणि जे सरदार मोठा असतो ना त्याला अधिकार असतो. निवड तुला कोण माणसं निवडायचे? तर अफजल खानानं सांगितलं संभाजीराजेला माझ्या सोबत द्या. तवा सोबत लढायचे. तवा सोबत लढायचे. कोण सोबत लढायचे? अफजल खानाने संभाजीराजेला सोबत घेतला. आदिलशहाची नोकरी करतायत मग निघाले. घोडदळ घेतलंय, पायदळ घेतलंय. आणि अफजल खान संभाजीराजेला घेऊन लढण्यासाठी निघाले. पण अफजल खानानं इथं अफजल खानानं धोका दिला. अफजल खानाच्या पोटामध्ये वैर होत. त्याला भोसलेंची प्रगती सहन होत नव्हती. शहाजीराजांच्या पोरांची प्रगती त्याला सहन होत नव्हती. म्हणून त्याला संभाजीराजेला घेतलं जवळ. पण संभाजीराजेला कपटानं मारण्याचा डाव त्यानं रचला. पुढं लढायला जाणार, लढायला जाणार. संभाजीराजेला सांगितलं चला लढायला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आदिलशहाची नोकरी तुम्हाला करायची, आम्हाला करायची. आमच्या आधिपत्याखाली तुम्हाला लढावं लागेल. संभाजीराजे घोड्यावरती बसले. लग्न झालेलं होतं, एक मूल झालेलं होतं आई संभाजीराजेला. आणि संभाजीराजेला सुद्धा कपटानं मारण्याचं काम अफजल खानानं केलं. आणि त्या अफजल खानाला टरटरा फाडण्याचं काम पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे केलंय. ते उद्या येईल आता.